हॅलो एवरीवन, वेलकम टू ॲग्री गाईड इंडिया. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे साठीचा 2021 रोजी जो फर्स्ट राऊंड झाला होता त्यासाठी नक्की कट ऑफ लागलेला किती होता हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. आणि या व्हिडिओमध्ये जे प्रत्येक जे कॅटेगरी आहेत, ओपन, EWS, OBC, NT, ॲग्रिकल्चरिस्ट, ऑर्फन, डिफेन्स पर्सन, PAP, अदर स्टेट, PWD, या सर्वांसाठी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुण्यासाठी पहिल्या राऊंडसाठी नक्की कट ऑफ लागलेला होता किती याच्याबद्दल आपल्याला सर्व माहिती घ्यायची आहे. आणि विद्यार्थी कॅटेगरी सिलेक्ट करत असताना, ऑनलाईन फॉर्म भरत असताना कोणत्या चुका करतात याच्याविषयी आपण आधीच एक व्हिडिओ बनवलेला आहे. आणि तो जर सापडत नसेल त्याची डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनल नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इतर सर्व टेलिग्राम, व्हॉट्सअप ग्रुप या सर्वांसाठी तुम्हाला लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर या ठिकाणी आपण सर्व कॅटेगरीज पाहिलेले आहेत. तर आपण पाहूयात महाराष्ट्र कोटासाठी नक्की कट ऑफ लागलेला होता किती, की जे विद्यार्थी आपल्या होम युनिव्हर्सिटीमधून किंवा आपलं जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यासाठी कोणती युनिव्हर्सिटी आहे, त्या जिल्ह्याच्या बाहेरील कॉलेजसाठी ॲडमिशनसाठी प्रेफरन्समध्ये नाव टाकत असाल तर त्यासाठी कोणकोणत्या कॉलेजसाठी किती कट ऑफ लागलेलं हे आपल्याला बघायचं आहे. तर पहिल्यांदा महाराष्ट्र कोटासाठी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणेसाठी M कोटा आणि EWS साठी आपल्याला कट ऑफ लागलेला पाहत आहेत 118.19, की जो कट ऑफ आहे EWS कॅटेगरीमधील मुलांसाठी म्हणजेच बॉईजसाठी. त्याच्यानंतर महाराष्ट्र कोटामध्ये EWS साठी फिमेल कॅन्डिडेटसाठी 118.38 इतका कट ऑफ आहे जनरल कॅटेगरीमधील. आणि जे फिमेल कॅटेगरीमधील ॲग्रिकल्चरिस्ट किंवा जनरल कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्यासाठी 118.23 इतका कट ऑफ लागलेला आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल पहिल्या राऊंडला जेमतेम 118 च्या आसपास कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे जे महाराष्ट्र कोटा आहे आणि कॅटेगरी आहे NTB, त्यामधील जे बॉयज आहेत त्यांच्यासाठी जनरल कॅटेगरीसाठी 118.02 इतका पर्सेंटाईलचा कट ऑफ पहिल्या राऊंडसाठी पुणे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी लागलेला आहे. आणि NTC साठी ॲग्रिकल्चरिस्टमधून जर तुम्ही फॉर्म फिल केला असेल त्या ठिकाणी 2021 रोजी 118.0016853 इतका कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे पहिल्या राऊंडसाठी खूप रस्सी खेच असलेली पाहायला मिळेल. त्यानंतर पुढील कॅटेगरीसाठी आपण पाहूयात. या ठिकाणी OBC कॅटेगरीसाठी पहा, OBC कॅटेगरीसाठी महाराष्ट्र कोट्यामध्ये जे बॉयज आहेत किंवा मुलं आहेत त्यामध्ये जनरल कॅटेगरीसाठी 118.50, जे फिजिकली हँडिकॅप्ड आहेत किंवा पर्सनली विकनड असतील त्यांच्यासाठी 107.39 इतका कट ऑफ आहे. त्यानंतर OBC मध्ये फिमेलसाठी जनरल कॅटेगरीसाठी 118.35, आणि ॲग्रिकल्चरिस्टमधून जर त्यांनी त्यावेळेला फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी 118.35 इतका कट ऑफ आपल्याला पाहायला मिळेल. तर हे सर्व आहे OBC कॅटेगरीसाठीचं. त्याच्यानंतर जे जास्तीत जास्त विद्यार्थी फॉर्म भरले जातात ती म्हणजेच ओपन कॅटेगरी, आणि त्याच्यासाठी किती कट ऑफ आहे पहा. तर ओपन कॅटेगरीसाठीमध्ये बॉईजसाठी जर डिफेन्स पर्सनल किंवा जे ज्यांचे पालक माजी सैनिक असतील अशा विद्यार्थी किंवा अशा पालकांच्या विद्यार्थ्यांनी जर का फॉर्म भरला असेल त्यावेळेला 115.99 इतका कट ऑफ आहे. त्याचप्रमाणे जनरल कॅटेगरी पूर्ण जे जनरल कॅटेगरीमधील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 119.42 इतका कट ऑफ पहिल्या राऊंडसाठी लागलेला आहे. म्हणजेच पहा, जे विद्यार्थी 119 अबव त्यांचं पर्सेंटाईल असेल त्यांना या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं तुम्ही पाहायला मिळेल. त्यानंतर जनरल कॅटेगरी ॲग्रिकल्चरिस्ट बॉयसाठी 119.13, ओपनमधील
बॉयजमधील ऑर्फन जर त्या एखाद्या विद्यार्थ्याला आई वडील नसतील किंवा तो अनाथ असेल तर 97.31 इतका कट ऑफ आहे. त्यानंतर अदर स्टेट कोट्यासाठी 109.47, त्याचप्रमाणे फिजिकली हँडिकॅप्ड 119.41. हे आहे सर्व मुलांसाठी बॉयजसाठी. त्याच्यानंतर फिमेल कॅन्डिडेटसाठी पहा, जनरल कॅटेगरी ॲग्रिकल्चरिस्ट 119.60, त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन PAP प्रकल्पग्रस्तसाठी 117.87 आणि फिजिकली हँडिकॅपसाठी 110 इतकं पहिल्या राऊंडसाठी मेरिट तुम्हाला लागलेलं पाहायला मिळेल कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर शिवाजीनगर पुणे या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे SC कॅटेगरीसाठी काय तुम्हाला कट ऑफ पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी SC कॅटेगरीसाठी महाराष्ट्र कोटामधून मुलांसाठी जनरल कॅटेगरीमध्ये 115.83, त्यानंतर ॲग्रिकल्चरसाठी 116.76, त्यानंतर फिमेल कॅन्डिडेटसाठी जनरलसाठी 116.32 आणि VJAसाठी ॲग्रिकल्चरमधून 117.06 इतका कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी ॲग्रिकल्चरसाठी कट ऑफ जास्त कशा प्रकारे लागतो हे तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल. जर SC कॅटेगरीमध्ये जनरल कॅटेगरीमधून भरला असेल 115 आहे आणि ॲग्रिकल्चरसाठी 116 आहे. अशाच प्रकारे सर्व ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की ज्यामध्ये ॲग्रिकल्चरिस्ट या कॅटेगरीमधून जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्यासाठी कट ऑफ देखील जास्त लागणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे जे विद्यार्थी युनिव्हर्सिटी कोटामधून फॉर्म फिलअप करतात त्यांच्यासाठी नक्की किती कट ऑफ असतो, की जे विद्यार्थी होम युनिव्हर्सिटीच्या कॉलेजसाठी प्रेफरन्स निवडतात. तर राहुरी विद्यापीठाच्या अंतर्गत जे जिल्हे येतात त्यामधील विद्यार्थ्यांनी जर शिवाजीनगर पुणे कॉलेजसाठी जर प्रेफरन्स टाकलेला असेल तर त्यामधील कोणकोणते विद्यार्थी आहेत पहा. EWS कॅटेगरीसाठी पहिल्यांदा पाहूयात. जर EWS कॅटेगरीमधील जे विद्यार्थी असतील बॉयज असतील आणि त्यांची कॅटेगरी जनरल ॲग्रिकल्चरिस्ट असेल तर पहिल्या राऊंडसाठी 117.62 इतका कट ऑफ आहे. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड 101.76, फिजिकली हँडिकॅप्ड 100.84, जनरल ॲग्रिकल्चरिस्ट फिमेल आहे त्यासाठी 118.02, NTB 110, NTB फिमेल 106, NTC बॉईज 116, NTC गर्ल्स 117, NTD बॉईज 114. अशा प्रकारचे कट ऑफ आहेत EWS कॅटेगरीसाठी होम युनिव्हर्सिटीच्या मध्ये जर तुमची शर्यत असेल या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी. तर त्याच्यानंतर OBC कॅटेगरीसाठी तुम्हाला पाहायचं आहे, जर OBC कॅटेगरीमध्ये तुम्ही होम युनिव्हर्सिटीसाठी अप्लाय करत असाल तर जनरल कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडसाठी कट ऑफ लागला होता तो 114.58. जर तुम्ही ॲग्रिकल्चरिस्टमधून फॉर्म भरला असेल तर 114.26 आणि OBCमध्ये बॉयजसाठी PAP प्रकल्पग्रस्त जर एखादा विद्यार्थ्याने अर्ज केला असेल तर त्यासाठी 106.18 इतका कट ऑफ आपल्याला लागलेला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर फिजिकली हँडिकॅप्ड जर OBCमधील कोणी बॉयज असेल तर 114.72, OBCमधील जर फिमेल जनरल आहे 115.40 आणि OBCमधील ॲग्रिकल्चरिस्ट जर एखाद्याने जर अर्ज केला असेल तर 115.83. या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल पहा, जनरल कॅटेगरीसाठी OBC जर असेल तर 115 इतका कट ऑफ आहे आणि OBC कॅटेगरीमध्ये जर फिमेल असेल आणि त्याने ॲग्रिकल्चरिस्टसाठी फॉर्म भरला असेल तर 115.83 इतका कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजेच जे जनरल कॅटेगरीतून भरतील सर्वसामान्य त्यांचा कट ऑफ हा ॲग्रिकल्चरिस्टमधून जे भरतील त्यांच्यापेक्षा कमी लागलेला तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आपल्याला जे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणेसाठी जे ओपन कॅटेगरीमधून ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि त्यावेळेला किती कट ऑफ लागला होता हे आपल्याला पाहायचं आहे. जर युनिव्हर्सिटी कोट्यामधून बॉयज असतील, जर त्यांच्या डिफेन्स पर्सन या कोट्यातून असेल तर 111.54,
जर फ्रीडम फाइटर 104.06, जनरल कॅटेगरी 118.40, या ठिकाणी लक्षात घ्यायचं युनिव्हर्सिटी कोटामध्ये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी की म्हणजेच मुलांसाठी 118.40 इतकं मेरिट हे पहिल्या राऊंडला लागलेलं आहे. म्हणजेच या राऊंडमध्ये शेवटचा विद्यार्थी जनरल कॅटेगरीचा 118.40 आहे. या ठिकाणी ॲग्रिकल्चरिस्ट 118.38, PAP 116.32, त्याचप्रमाणे बॉईजमध्ये फिजिकल हँडिकॅप्ड असेल 114.74. त्यानंतर युनिव्हर्सिटी कोटामध्ये ओपन मुलींसाठी म्हणजे फिमेल कॅटेगरीसाठी काय असणार आहे पहा. जर डिफेन्स पर्सन 115.70, जनरल कॅटेगरीमधील फिमेल्स 119.44, ॲग्रिकल्चरिस्ट 119.13, PAP 105.40, फिजिकली हँडिकॅप्ड 99.59 इतकं मेरिट 2021 रोजी ॲडमिशन घेताना तुम्हाला पाहायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, शिवाजीनगर पुणेसाठी SC कॅटेगरीसाठी नक्की किती कट ऑफ होतं पहा. जर बॉयज असतील 111.18, आणि जर बॉयजमध्ये ॲग्रिकल्चरिस्ट जर का कॅटेगरी निवडला असेल 110.89, PAP असेल 60.17, फिमेलसाठी जनरलसाठी 112, ॲग्रिकल्चरसाठी 112.60, SC असेल तर 104.24, ॲग्रिकल्चरिस्ट 104.97, ST साठी फिमेलसाठी 106.50, आणि VJA मुलांसाठी 111.13, मुलींसाठी 110.17 इतके कट ऑफ मागील वर्षी ॲडमिशन घेताना विद्यार्थ्यांसाठी लागलेले आहेत 2021 रोजी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत मागील वर्षीचे कट ऑफ्स की ज्याचा फायदा नक्कीच तुम्हाला प्रेफरन्सेस निवडताना होईल अशी मी आशा करतो. तर मित्रांनो, आता भेटू पुढील व्हिडिओमध्ये. जो दुसरा राऊंड होता ॲग्रिकल्चर पुणे कॉलेजसाठीचा, त्यासाठी किती कट ऑफ लागलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहूयात. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.